रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूररस्तांची मदत शासनाच्या निर्णयाने अंमलबजावणी त्वरित करा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेच्या शेखर माने यांनी दिला आहे। सांगली शहर आणि ग्रामीण भागामध्ये जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं होतं। सांगली आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील शेती हेच आर्थिक केंद्र आहेत। प्रशासनाने नागरिकांना पुनर्सूचना न दिल्यामुळे आणि योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळं पूर परिस्थितीला नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागला होता, त्यामुळे सांगली शहरातील नागरिक व्यापारी शेतकरी सुमारे 5 वर्ष मागे गेले आहेत। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सांगली शहरातील व्यापारी पंचनामे न झालेले कुटुंब, ज्यांची घरं पडली आहेत, असे कुटुंब, ज्यांचे शेतकरी, ज्यांची जनावरं होऊन गेले आहेत, असे नागरिक शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रतिनिधींनी पूरग्रस्त अन्याय निर्मूलन समितीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन चर्चा केली। घराचं अजून भाडं मिळालं नाही, बँक खात्यावर 10,000 रुपये जमा होत नाहीत, व्यापाऱ्यांचे 50,000 रुपये प्रलंबित आहेत, लोकांना धान्य मिळत नाही, त्यानंतर शेतीचा पंचनामा झाला, शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही, पिकाचे पैसे मिळत नाहीत, अशा अनेक पूरग्रस्तांच्या ज्या शासनाच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या घोषणा होत्या व निर्णय झाले होते, तिथे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही त्यांना आग्रही राहिलो। चर्चेअर्थी असं ठरलं की घरभाडं आजपासून तात्काळ पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे। 10,000 रुपये ज्या पूरग्रस्तांना मिळाले नाही अजून, बँकेच्या अधिकाऱ्यांची आणि तात्काळ आता मिटिंग घेतलेली आहे, ते पण 2 दिवसात पैसे मिळण्याचं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाने आश्वस्त केलं आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी, व्यापारी व पंचनामे न झालेले कुटुंब यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांची निधी अजून शासनाकडे उपलब्ध नाही असं कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे। तर मला जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आहे की शासनाकडे आपण मागणी करावी, अन्यथा व्यापारी प्रचंड मोठं आंदोलन सांगली शहरामध्ये उभा राहतील। व्यापाऱ्यांचं हातावरचं काही पोट आहे, अशा व्यापाऱ्यांना मदत जी मंजूर झाली आहे ती मिळण्यापासून आपण वंचित ठेवत आहे शासन, तर शासनाला विनंती करावी, आपण लवकरात लवकर मदत द्यावी। जर मदत जर मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय असो, मंत्र्यांच्या गाड्या असो, पूरग्रस्त व्यापारी नागरिक अडवल्याशिवाय राहणार नाही।